आर आर पाटील आणि यशवंतरावांचं राजकारण तसं काही समकालीन नव्हतं त्यामुळे त्यांच्या दरम्यान एखादा किस्सा असू शकतो याची शक्यता देखील नाही पण आम्हाला मात्र एक मजेशीर किस्सा सापडलाय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेषांक काढण्यात आला होता त्यात खुद्द आर आर हा किस्सा लिहिला होता नमस्कार मी स्नेहाला आणि तुम्ही पाहताय बोलबुडू तर आर आर राबा सहावीत असताना तासगावात यशवंतराव चव्हाणांचं भाषण होतं संपूर्ण गाव त्या भाषणासाठी जाणार होत अंजनीतून जाणाऱ्या ट्रक मध्ये बसून आबांना देखील यशवंतरावांच्या भाषणासाठी जायचं होतं सर्व मोठी माणसं असल्यानं आई परवानगी देईल का नाही याची शंका होती पण घरातन परवानगी मिळाली आणि आबा यशवंतराव चव्हाणांचं भाषण ऐकण्यासाठी तासगावला पोहोचले पुढं वर्ष सरली आणि आर आर आबा जिल्हा परिषदेत निवडून आले याच काळात त्यांचं सांगलीत वकिलीचं शिक्षण देखील चालू होतं आबा समाजवादी काँग्रेसच्या बैलचिन्हावर निवडून आले होते त्याचवेळी सांगली जिल्ह्याच्या राजकारणात दोन उभे गट पडले होते पहिला गट चव्हाण साहेब आणि पवारसाहेब असा होता तर दुसरा गट वसंतदादा पाटलांचा होता चव्हाण साहेबांच्या गटात धोंडीरावांना एम डी पवार आटपाडीचे बाबासाहेब देशमुख विट्याचे हनुमंत पाटील आष्टाचे विलासराव शिंदे ही मंडळी होती ही मंडळी वसंतदादांच्या विरोधात चव्हाण साहेबांचं काम करत होती या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण कराडला येणार आहेत म्हणून सांगली जिल्ह्याचं शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार होतं पंचवीस तीस जणांचं हे शिष्टमंडळ चव्हाण साहेबांच्या कराड येथील विरंगुळा बंगल्यावर पोहोचलं ही सर्व मंडळी चव्हाण साहेबांच्या बंगल्याच्या हॉलमध्ये बसली होती चव्हाण साहेब आले आणि सर्वजण साहेबांसोबत बोलू लागले प्रत्येकाची साहेबांसोबत ओळख होती या सर्वांमध्ये आर आर आबा नौखे असल्यानं त्यांची चव्हाण साहेबांसोबत ओळख असण्याचा प्रश्नच नव्हता इतक्यात चव्हाण साहेबांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आबांनी साहेबांना स्वतःची ओळख आर आर म्हणून करून दिली उपस्थितांनी परिषदेवर निवडून आले असं चव्हाण साहेबांना सांगितलं त्यानंतर मुख्य चर्चा सुरू झाल्या हॉलमध्ये पंचवीस तीस बस लोक बसले असतील चव्हाण साहेब वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत होते याच वेळ स्वयंपाक घरातून शिपाई आला आणि जेवणाची ताटं वाढली असल्याचं चव्हाण साहेबांना सांगितलं चव्हाण साहेबांना जेवायला जायचं होतं पण इतक्या माणसांना सोडून कसं जायचं हा प्रश्न होता ही गोष्ट उपस्थितांच्या लक्षात आली आणि ती लोक म्हणाली साहेब तुम्ही जेवण करून घ्या तोपर्यंत आम्ही थांबतो आता साहेब जेवणासाठी उठले पण एक शिष्टाचार म्हणून साहेब उठता उठता सर्वांकडे कटाक्ष टाकत म्हटले तुम्ही सर्वजण जेवलात का साहेबांच्या या प्रश्नावर सर्वांनी होकार दिला पण आर आर पाटील नाही म्हटले आणि हीच अशक्य कोटीतली गोष्ट होती शिष्टाचार म्हणून विचारलेल्या प्रश्नाला आबा नाही म्हटले होते आबा सांगतात की मला तेव्हा लक्षातच आलं नाही की शिरस त्याप्रमाणे होय होय करून साहेबांना जेवायला जाऊ द्यायचं असतं माझ्या सवयीप्रमाणे मी खरं बोलून गेलो त्यानंतर चव्हाण साहेब आतमध्ये गेले शिपाई पुन्हा हॉलमध्ये आला आणि आबांना जेवायला बोलवलं असा निरोप सांगितला त्यानंतरचा सीन असा होता की नौखे जिल्हा परिषद सदस्य असणारे आर आर आबा केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाणांसोबत टेबलवर जेवण करत होते तर जिल्ह्याचे सर्व प्रमुख नेते हॉलमध्ये ताटकळत उभे होते कसा आहे ना बिडू खरं बोलल्याचं फळ नेहमीच भरपेट मिळतं त्यामुळं खरं बोलायचं असतं हे आबांच्या किस्सातून कळतं तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकारणातल्या अशाच भन्नाट बोल बोलबिडूच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका